रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज सत्याचा शोध बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। सिटूचे धुळे धरणे आंदोलन। जातीवादी हल्लेखोरांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात ऑल इंडिया पॅंथर सेना आक्रमक। सागरी शहरात पावसाची दमदार बॅटिंग, नाल्यांना पूर सारखी परिस्थिती। भाडे तत्वावरील मालमत्तेच्या टॅक्सचा प्रश्न ऐरणीवर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांचं उपोषण। स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी, मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एकास 3,82,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक। मांगेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आनंदवाडी रस्त्याची दुरावस्था। ई पीक पाहणी करण्यासाठी पाटणचे कर्तव्य दक्ष तहसीलदार योगेश टोंपे गावोगावी। चुरडी हत्याकांडाची सीबीआय चौकशी करून दोषींना फाशीवर चढवा, शिवसेना जिल्हा प्रमुख पंकज जाधव। आता बातमीपत्र विस्ताराने। साक्री शहरात आजूबाजूच्या परिसरातील खेडोपाडीमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे। तब्बल 2 तास पावसाने शहराला झोडपले असून शहरातील नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली। गेल्या 1 महिन्यापासून पावसाने दांडी मारली होती। साक्री तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अशा मागण्याही होऊ लागल्या होत्या, परंतु गेल्या 3 ते 4 दिवसांपासून साक्री शहरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जलमय परिस्थिती नागरिकांना व शेतकऱ्यांना पाहावयास मिळाली आहे। महाराष्ट्रवरून राजाने उशिरा हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना कपाशी पिकास नुकसानग्रस्त ठरत आहे। प्रतिनिधी रतनलाल सोनवणे, साक्री। मागील काही दिवसांपूर्वी वनजमीन दावे मंजूर लाभार्थ्यांनी वनजमिनीवर ताबा मिळावा यासाठी मागणी केल्याने गावात वाद निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था निर्माण झाली होती। या विषयावर सुळे येथील ग्रामस्थांनी कळवणचे प्रांत अधिकारी यांच्याकडे धाव घेतली होती। आज अखेर प्रांत अधिकारी डॉक्टर विकास मीना यांनी सुळे येथे प्रत्यक्ष वनजमिनीची स्थळ पाहणी केली। यावेळी वन दावे मंजूर लाभार्थी व सुळे गावातील ग्रामस्थ या दोघांची बाजू ऐकून घेत सदर प्रकरण हे कोर्टात सुरू असून आम्ही वरिष्ठ पातळीवर सदर प्रकरणे अहवाल सादर करू, जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरील निर्णय येत नाही तोपर्यंत कुणीही कायदा हातात घेणार नाही आणि जर कायदा हातात सुव्यवस्था बिघडत कायदा हातात घेतल्यास सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले। साठी एसडीएम ऑफिस फक्त कानून व्यवस्था त्याची मतलब अंमलबजावणीसाठी आम्ही नॉर्मली प्रोसेस करू शकतो आणि रिपोर्ट पाठवू शकतो, पण त्याचा अधिकार जर कलेक्टर ऑफिसने यांना वनपट्टा दिलेला आहे
तो काढण्याचा अधिकार डिव्हिजन लेवल कमिटीकडे आहे. सगळ्यांना माहिती असेल आम्ही एवढं जंगल राखलेले 40 वर्षापासून. आज रोजी ही संपत्ती करोडोनी झालेली आहे. तरी याचा आम्हाला न्याय द्यावा अन्यथा. सदर स्थळ पाहणी वेळी कळवणचे प्रांत अधिकारी, तहसीलदार, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच माजी आमदार जेपी गावित आदी उपस्थित होते. आता सर्वांचे लक्ष हे पुढील येणाऱ्या निर्णयाकडे लागून आहे. आवाज टीव्ही न्यूज साठी शाहू चव्हाण, कळवण. महिला आर्थिक विकास महामंडळ व युनिसेफ संयुक्त विद्यमाने लोकसंचलित साधन केंद्र बार्शी टाकली यांच्या संयुक्त विद्यमाने पिंजर या गावामध्ये COVID-19 प्रादुर्भाव जनजागृती, त्यातील महिलांनी तयार केलेला मास्क विक्री, त्यांना रोजगार, वैयक्तिक व सामाजिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे, मास्क वापरणे, सॅनिटायझर वापर, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे, COVID-19 लस घेणे, कुटुंबातील व्यक्ती बेरोजगार आहे त्याची नोंद ठेवणे, लस घेतली नसेल तर व्यक्तीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्याबद्दल त्यांना जागृत करणे, त्यांच्या कोविड ची भीती कमी करणे, जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करतील व मास्कचा उपयोग करतील त्याबद्दलचे मार्गदर्शन CRP माध्यमातून पिंजर या गावात करण्यात आले आहे. तसेच या गावात 450 लोकांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले असा जाणीव जागृतीचा कार्यक्रम बस स्टँडवर घेतला असून कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सरपंच कौशल्यबाई लोणागरे, पिंजर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक करुणा माहुरे, पिंजर बीडचे इन्चार्ज राजू वानखेडे, संतोष इंगळे, फिरोज खान, शेषराव तायडे, महेश घनगाव, प्रगती गाव संस्थाच्या अध्यक्ष स्वाती वडुलकर, अंगणवाडी सेविका मदतनीस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहयोगिनी मालता चक्रे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन अर्चना भांगे, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उज्ज्वला इंगळे, दुर्गा मृत्यूकर, वीणा मोहोड, रुक्मिणी सोनोने तसेच बचत गटातील महिला उपस्थित होत्या. मी मालता चक्रे, महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्रामध्ये सहयोगिनी या पदावर कार्यरत आहे. आमच्याकडे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि युनिसेफ याच्या संयुक्त विद्यमानं लोकसंचालित साधन केंद्र बार्शी टाकळी यांच्यामार्फत कोविड जनजागृती हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. तर प्रत्येक गावामध्ये हा कार्यक्रम घेऊन आम्ही लसी घेण्याकरता लोकांना जागरूक करत आहे. तसंच त्यासोबत बचत गटातील महिलांनी तयार केलेले मास्कची विक्री पण आम्ही करत आहे. यामध्ये सर्वांचे सहकार्य आम्हाला मिळत आहे. तसेच बचत गटातील महिलांना पण रोजगार मिळालेला आहे. CRP या कार्यक्रम या प्रोजेक्टमध्ये CRP पण निवड केलेली आहे. म्हणजे महिलांना रोजगार मिळवण्याचं काम पण सुद्धा आम्ही करत आहे. जो आम्ही जाणीवजागृती कार्यक्रम राबवत आहे त्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्याची पण इथं नोंदणी होत आहे. म्हणजे ज्या लोकांना रोजगार नाही अशा लोकांना रोजगार मिळवण्याचं पण काम या माध्यमातून होत आहे. आवाज टीव्ही न्यूजसाठी दिलीप जाधव, अकोला. उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभाग नेहमी वादात सापडत असून यापूर्वी तत्कालीन उपायुक्तांसह अन्य जणांवर गुन्हा दाखल झाले होते. शहरातील मालमत्ता भाडेतत्वावरील कर रद्द व 2015 पूर्वीचे मालमत्ता धारकांना दुप्पट कर दंड म्हणून लावण्यात आला. तो रद्द करण्यासाठी आमरण उपोषण काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे सुरू केले आहे. अन्यायकारक व शहराच्या विकासात बाधा आणणाऱ्या मालमत्ता भाडेतत्वावरील कर रद्द व्हावा यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आमरण उपोषण असून ज्या मालमत्ता भाडेतत्वावर दिल्या आहेत त्यावरील 73.5% हा अन्यायकारक कर रद्द करावा. 2015 पूर्वीची घरे नियमित करण्याचा जो शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करत 2015 सालीच्या पूर्वीचे सर्व मालमत्ता धारकांना जो दुप्पट कर दंड म्हणून लावण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा. वर्षानुवर्ष कर विभागात एकाच पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी आदी अनेक मागण्यांसाठी उपोषण आहे. विषय असा आहे की उल्हासनगर महानगरपालिकेचा जो टॅक्सचा जो सिस्टम आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे अजीब टॅक्स सिस्टम आहे. पहिलेपासून लागू होता पण कालांतराने सर्व महानगरपालिकेने तो रद्द केला आहे. त्याच्यामध्ये असं आहे की जर एखाद्याचे मालमत्ताची प्रॉपर्टी आपण भाडेतत्वावर देता तर महानगरपालिकेचं असं म्हणणं आहे की आपल्या भाड्यामधनं 73.5% ती महापालिका घेणार. म्हणजे उदाहरण, जर तुमचा भाडा 10,000 आहे तर 7,350 पालिकेला द्या. असं पालिकेचं टॅक्सी सिस्टम आहे. लोकांना याची कल्पना पण नाही की एवढा मोठा टॅक्स होत आहे. लोक बिचारे देत आहेत. आता 73.5% टॅक्स कसा काय कोणी देऊ शकते? म्हणून आम्ही त्याला तालिबानी टॅक्स असं म्हणलं आहे. तर या टॅक्समुळे काय होतं आहे की सर हा टॅक्स दोन्हीवर लागू आहे. तुम्ही रेसिडेन्शियलवर पण घरं दिलं भाड्यावर आणि कमर्शियलवर पण. आता आपल्याकडे जेवढे प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये बहुतांश रेसिडेन्शियलला एवढा त्रास त्याच्यामध्ये होत नाही कारण की टॅक्स डिपार्टमेंट त्यांच्यापर्यंत जात नाही. पण कमर्शियल प्रॉपर्टीज जे आहे जास्त करून कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये ज्या लोकांनी भाड्यावर दिला त्यांना टॅक्स डिपार्टमेंटचे लोक या कायद्याच्या अंतर्गत हॅरॅसमेंट करून तुमची त्या ॲग्रीमेंटची कॉपी द्या
ॲग्रीमेंटची कॉपी नाही देत असाल तर मग आम्हाला काहीतरी द्या, असं हॅरॅसमेंट मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्ष चालू आहे. आपण शहरात विचारू शकता व्यापाऱ्यांना, त्यांना काय महिना खर्च देतात काय करतात. पण याच्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम असा आहे की जी लोक व्हाईटमध्ये काम करतात, ज्यांचं ॲग्रीमेंट रजिस्टर्ड असतो किंवा एखाद्या कॉर्पोरेट बँकेसोबत, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांसोबत, तर त्या रजिस्टर्ड ॲग्रीमेंटला लपवता येत नाही, तर त्यांना बा टॅक्स भरावाच लागतो. परिणामी न त्या दुकानदाराला त्याचे पैसे भेटतात आणि जे कंपन्या बँका आहेत त्यांना पण ते परवडत नाही. म्हणून आपल्या लक्षात घ्या, उल्हासनगरमध्ये मोठे कॉर्पोरेट्स आपल्याला दिसणार नाही. आज अंबरनाथ कल्याणमध्ये सगळे आपल्याला ब्रँड्स दिसतील, उल्हासनगरमध्ये एकही ब्रँड कंपनी यायला तयार नाही, कारण एवढा टॅक्सच परवडत नाही. मॅकडॉनल्डसारखी कंपनी जी अख्ख्या देशात मला वाटते एकमेव उल्हासनगरला असेल जी बंद झाली, बिग बाजार बंद झालं, CCD बंद झालं आहे, अजून कितीतरी KFC बंद झाले, असे हे जे सेंटर्स आहेत. आता विषय असा फक्त याच्यात भाड्याचा नाही आहे, ही जी कॉर्पोरेट कंपनीज आल्याने आपल्या शहरात रोजगार येतो, त्यांचा रेव्हेन्यू येतो. तर एक तरफ हा पण नुकसान, हे पण नुकसान. वरून महानगरपालिका एक प्रकारे प्रमोट करून राहिले की तुम्ही ब्लॅकमध्ये धंदा करा, व्हाईटमध्ये नका करू. म्हणजे किती चुकीच्या गोष्टी एका गोष्टीमुळे होत आहे. आणि महासभेने निर्णय केलेला आहे 2016 2019 डबल निर्णय केला आहे, त्यानंतर शासनाचे क्लिअर गाईडलाईन्स आहे की असे सगळे टॅक्स बंद व्हायला पाहिजे. पण याच्याला लागू का नाही करत आहे, तर बरोबर आहे आपलं म्हणणं की उपोषणाची वेळ यायला नाही पाहिजे होती, पण मी स्वतः 1.5 वर्षापासून मागणी करत आहे की हा टॅक्स अजून का चालू आहे, तर ते टॅक्स रद्द का नाही करत. मग टॅक्स रद्द नाही करत, महासभांनी तर ठराव केला आहे, नगरसेवक कोण विरोध करत आहे की हा टॅक्स चालू राहू द्या. कोण सेना असो, आमचे मित्रपक्ष कोणी असो, कोणी थोडी बोलत आहे की टॅक्स चालू राहू द्या, टॅक्स तर बंदच करा म्हणत आहेत, महासभेने ठरवलं. आता फक्त आम्ही एक स्टेप पुढे जाऊन त्याचा पाठपुरावा अंतिमपर्यंत करत आहे. आवाज टीव्ही न्यूजसाठी सलीम मंसुरी, ठाणे, उल्हासनगर. सोलापूर जिल्ह्यात मोबाईल स्नॅचिंग व मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने सोलापूर जिल्ह्यात मोबाईल स्नॅचिंगच्या मुव्यामध्ये वाढ झाली होती. या अनुषंगाने माहिती घेऊन वरिष्ठांनी सदरच्या मोबाईल स्नॅचिंग व मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीस अटक केली आहे. पथकास गोपनीय बातमीदारामार्फत सदरचे गुन्हे टाकळी येथील एका इसमाने त्याचे साथीदारासह केले असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे खात्री केली असता बातमीप्रमाणे एक इसम चोरी केलेले मोबाईल व बुलेट मोटरसायकल घेऊन टाकळी तालुका दक्षिण सोलापूर येथून सोलापूर शहर येथे मोबाईल विक्री करीता जात असल्याची खात्री झाली. त्या अनुषंगाने पथकाने वकडबाळ तालुका दक्षिण सोलापूर सापळा लावून बातमीतील वर्णाच्या एका इसमास बुलेट मोटरसायकल त्यांच्याकडीलचा मोबाईलसह ताब्यात घेतले. सदर इसमास त्याकडे असलेले मोबाईल व बुलेट मोटरसायकल याबाबत विचारपूस केली असता त्याने सुरुवातीस उडाउडीची उत्तरे दिली, परंतु त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे इतर साथीदारांसह सदरचे मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातील बुलेट मोटरसायकलसुद्धा त्याने स्वतः सोलापूर शहरातून चोरी केल्याचे सांगितले. सदर इसम हा ताब्यातील विविध कंपन्यांचे 22 महागडे मोबाईल व बुलेट मोटरसायकल असा एकूण 3,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास कामी ताब्यात घेतला आहे. सदर इसमाच्या ताब्यात मिळालेले मोबाईल व बुलेट मोटरसायकल याबाबत चौकशी करून खात्री केली असता गुन्हे उघडीस आले आहे. काम करणारे PSI शैलेश खेडकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की 2-3 इसम यांनी मोबाईल स्नॅचिंग भरपूर केलेले आहे आणि नुकतेच ते या क्राईम मध्ये ते उतरलेले आहेत आणि कमी वयाची मुलं असलेली यांनी मोबाईल स्नॅचिंग वगैरे केलेले आहेत आणि ते विक्री करण्यासाठी शोधाशोध करत आहेत. तर ती इन्फॉर्मेशन जेव्हा त्यांनी व्हेरीफाय केली त्यावेळेला त्यांना एक संशयित इसम मिळून आला, त्याच्याकडे एक बुलेट मिळून आली, बुलेट व्हेकल. सो त्या व्हेकलचं त्यांनी डिटेल्स वगैरे त्याला मागितले, कागदपत्र त्याची मालकी सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी त्या त्याला देता आल्या नाहीत आणि नंतर ती बुलेट चोरली गेलेली असल्याचं सुद्धा निष्पन्न झालं सोलापूर शहरामध्ये. आणि त्या व्यक्तीचं आणखी इंट्रोगेशन केलं असता आपल्याला साधारणतः 22 मोबाईल्स जे तुम्ही समोर बघू शकता महागडे असलेले स्मार्टफोन्स 22 मोबाईल्स संबंधित इसमाकडून आपल्याला मिळालेले आहेत. आणि त्याचं ते जेव्हा आपण व्हेरीफाय केले की हे कुठल्या चोरीच्या किंवा जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये हा मुद्देमाल गेलेला आहे का, तर आपले सोलापूर ग्रामीणचे 4 गुन्हे याच्यानं उघड झालेले आहेत. 753, 754/2021 सोलापूर तालुक्याचा, त्यानंतर 765/2021 सोलापूर तालुका आणि 433/2021 वळसंग. सो हे 4 गुन्हे आपल्या हद्दीतले उघड झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने 7 गुन्हे हे सोलापूर शहरामध्ये उघड झालेले आहेत, ज्याच्यामध्ये एक बाईक चोरीचा गुन्हा पण आहे आणि 5 मोबाईल चोरीचे आणि 1 मोबाईल जबरी चोरीचा गुन्हा ज्याच्यामध्ये आहे. सो असे एकूण आपल्याला आतापर्यंत 11 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत सदर व्यक्तीच्या अटकेनंतर.
याचा इंट्रोगेशन केलं असतं आणखी दोन व्यक्ती याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असल्याचं समजतं आणि प्राइमा फेसी ते मायनर असल्याचं समजतं. तर आम्ही आता ते व्हेरीफाय करणार आहोत आणि त्या बाकी दोन युवकांचा शोध घेणं सुद्धा सुरू आहे. विशेष म्हणजे हे सगळे जे गुन्हे आहेत ते गेल्या एक वर्षभराच्या कालावधीतलेच आहेत आणि या व्यक्तीवरती कुठलाही पास्ट रेकॉर्ड नाही. हे फक्त 19 वर्षाचं युवक आहे. सो खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की एक युवक गेल्या एक वर्षभरामध्ये चोरी किंवा जबरी चोरी या प्रकारच्या चुकीच्या क्षेत्राकडे वळला आणि त्यांनी अशा पद्धतीचे 11 गुन्हे रेकॉर्डवरती आहेत. कितीतरी गुन्हे रेकॉर्डवरती नसलेले असण्याची पण संभावना आहे. सो अशा पद्धतीने मोबाईल स्नॅचिंग ज्यांचं झालेलं असेल परंतु ज्यांनी पोलीसमध्ये अजून कंप्लेंट दिलेली नसेल त्यांना आम्ही पोलिसांतर्फे आवाहन करतो की त्यांनी ही कंप्लेंट द्यावी. हे अत्यंत चांगलं. आवाज टीव्ही न्यूजसाठी प्रदीप घाडगे, सोलापूर. मौजे मांगेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आनंदवाडी या ठिकाणी शेतकऱ्यांना येथील रहिवाशांना जाण्या येण्यासाठी चांगल्या प्रकारचा रस्ता नाही. कोडापूर ते आनंदवाडी हा 3 किलोमीटर रस्ता पावसाळ्यामुळे अत्यंत खराब झालेला आहे. तरी येथील शेतकऱ्यांची शेतीमाल बाहेर विकण्यासाठी तसेच दवाखान्यात जाण्यासाठी दूध व्यावसायिकांना सकाळ संध्याकाळ दूध संकलन करण्यासाठी फार तारेवरची कसरत करावी लागत आहे. या भागात जास्त प्रमाणात ऊस आहे. तरी ऊस नेण्यासाठी तेथील शेतकऱ्यांनी लोकवर्गणी करून सदरील रस्त्यावर मुरुम टाकलेला आहे. तरी पावसामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याकडे लक्ष देऊन चांगला प्रतीचा रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे. आवाज टीव्ही न्यूज साठी जितेंद्र ठेंग, तालुका गंगापूर, वैजापूर. ई पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट पासून राज्यभर राबवण्यास सुरुवात झाली आहे. आज पाटणचे कर्तव्य दक्ष तहसीलदार योगेश टोंपे गावोगावी जाऊन ई पिकाची नोंदणी कशी करावी याबद्दल मंद्रूर कोळे मधील शेतकऱ्यांना माहिती दिली. शेत जमिनीच्या उतार्यावर पिकाची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उत्पादन शेत जमिनीची प्रतवारी दुष्काळ अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. तसेच पाटील आवडातील ग्रामस्थांनी तहसीलदार योगेश टोंपे साहेब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पाटील आवड मधील शेतकरी उपस्थित होते. आवाज टीव्ही न्यूज साठी सागर पाटील, सातारा. तिरोडा तालुक्यातील चुरडी येथे 21 सप्टेंबर रोजी एकाच कुटुंबातील 4 जणांचा निर्गुणपणे केलेल्या हत्येच्या आरोपीचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी शिवसेना जिल्हा प्रमुख पंकज जाधव यांची माहिती. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी ही घटना मानव जातीला समाजाला काळीमा फासवणारी असून पीडित बिसेन कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी CBI चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी शिवसेना गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. आवाज टीव्ही न्यूज साठी राजेश कुमार तायवाडे, गोंदिया. भारतीय ट्रेड युनियन केंद्र नंदुरबार धुळे जिल्हा कमिटीतर्फे आशा वर्कर त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आपल्या मागण्यांसंदर्भात केंद्र शासनाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरल्याचे बघायला मिळत आहे. या सर्व महिला सेविका प्रशासनाच्या योजनांपासून वंचित असून या महिलांना मानधन तत्वावरती काम करावं लागत आहे. त्यामुळे ह्या महिला कर्मचाऱ्यांना तब्बल 25 ते 30 हजार रुपये महिना वेतन मिळावे अशी मागणी या आंदोलनकर्त्या महिलांनी केली आहे. या मागणीसाठी भारतीय ट्रेड युनियन ह्या संघटनेच्या वतीने या महिलांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्युमॅन क्लब येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. आशा नेहमी काम करत असतो. आमचा कायमस्वरूपी नेमणूक व्हायला पाहिजे. एवढं कर्मचारी असं म्हणून म्हणतात आशांना काय कमी कामं नसतात. आम्हाला 28 हजार मानधन मिळायलाच पाहिजे. आणि आशा कुठून ना कुठून आरोग्य सहायक म्हणून आरोग्य सहायक जसे कामं करतात जसे डॉक्टर काम करतात आशा धडाधडात पोचते. गल्ली गल्लीत आणि महामारीच्या काळात आशांनी 2 वर्ष कामं केले. या सरकारला एवढं शिपडलं असं नाहीये की याने आम्हाला हक्काचं मानधन आम्ही कामं करतो की 1500 रुपये वाढवले ते सुद्धा वेळेवर दिलेले नाही. मध्ये काम करते नरेंद्र मोदी साहेब आपचा खूप खूप आभार. कारण आपण इतके वर्ष झाले आम्ही काम करतोय पण आपण 1500 रुपये मानधन आम्हाला देते. परक्या देशामध्ये तुमचं मानधन 11 हजार रुपये 21 हजार रुपये आणि महाराष्ट्रामध्ये काय तुम्हाला भीक लागली तुम्ही महाराष्ट्रामध्ये मानधन देत नाही ना का बा आम्ही शाले पोषण आहार कामगार काय आम्हाला दवाखान्यामध्ये आणि त्याचं सर्व याच्यामध्ये सर्टिफिकेट दिलेलं आहे तुम्ही. तर आम्ही तिथे जाऊन आमचे कामं फुकट होत होता असं आम्हाला मुलाबाळांना खर्च नसतो कारण आम्ही काहीच काम करत नाही का. आम्हाला तुम्ही सर्व ग्राउंड साफ करायचे सर्व सर्व कामं दिलेले काय आम्ही काम करू आम्ही एसीमध्ये राहत नाही साहेब आम्ही हातात झाडू घेऊन काम करतो. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे नरेंद्र मोदी साहेब फुल फुल आहे गुलाब का कली क्या काम की. आम्हाला नरेंद्र मोदी साहेब आम्हाला बेबे यांना
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये जामदा ह्या गावात काही जातीवादी गावगुंडांनी बौद्ध वस्तीवरती हल्ला करून तेथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडीस आली आहे. या घटनेच्या विरोधामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा आक्रमक झाले आहे. बौद्ध वस्तीवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्यास यावी, तसेच या घटनेमध्ये या गावगुंडांना सहकार्य व प्रोत्साहन देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील सह आरोपी करण्यात यावे, तसेच बौद्ध वस्तीवरील दहशतीखाली असलेल्या दलित नागरिकांना प्रशासनातर्फे संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करीत ऑल इंडिया पॅन्थर सेनेने धुळ्यात निदर्शने केली आहे. पुढील काही दिवसात जिल्हा प्रशासनातर्फे या मागणी संदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्यात न आल्यास ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या स्टाईलमध्ये आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे. आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटतर्फे निवेदन देण्यात आले. मौजे जामदा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे दिनांक 21/9/2021 रोजी जातीयवादी मानसिकतेतून काही गावगुंडांनी बौद्ध वस्तीवर हल्ला केला आणि त्या ठिकाणी महिला, बालक, वृद्ध यांच्यावर मोठ्या प्रमाणावर हल्ला करून त्यांना जखमी केले आणि त्यांच्या प्रॉपर्टीचे नासधूस केली. मुळातच वाद असा होता की बौद्ध वस्तीला लगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी एक जागा आरक्षित आहे आणि ती जागा बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आजही शासनाच्या दप्तरी आहे, त्या परिस्थितीचा आहे आणि त्या जागेवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा मनसुभा तेथील बौद्ध वस्तीतील लोकांचा होता. परंतु ह्या गोष्टीला त्या ठिकाणी असलेले जे 2 नंबरचे व्यवसाय करतात असे जे लोक आहेत त्यांनी या गोष्टीला विरोध केला आणि दिनांक 21/9/2021 रोजी सकाळी 8 सुमारास बेसावधपणे बौद्ध वस्तीतील लोकांवर हल्ला चढविला आणि त्यात मोठ्या प्रमाणावर महिला आणि बालकांना जखमी केले. आणि ह्या सर्व परिस्थितीला तेथील बीट हवालदार योगेश बोडके नामक जो कर्मचारी होता तो ह्या सगळ्या गोष्टींना, ह्या गावगुंडांना प्रोत्साहन देत होता आणि अधिकाधिक वातावरण चिघळण्याचा प्रयत्न करत होता. या सर्व परिस्थितीमुळे तेथील जे बौद्ध वस्तीतले लोक आहेत ते आज दहशतीखाली आपले जीवन जगत आहे. त्यांना त्यांच्या जीवितांचा धोका निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या हल्ला आणि होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कोणीही आवाज उठवायला तयार नाही, म्हणून ऑल इंडिया पॅन्थरतर्फे आज आम्ही धुळे जिल्हाधिकारी महाशयांना निवेदन दिले आणि आमच्या निवेदनाची प्रमुख मागणी अशी आहे की तेथील बौद्ध वस्तीतील लोकांना संरक्षण पुरवण्यात यावे आणि तिथे योगेश बोळके नामक जो बीट हवालदार आहे त्याला देखील सहआरोपी करून त्याच्यावर देखील गुन्हा नोंदवण्यात यावा. तसेच त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा उभारण्यात येणार आहे त्या कामी तेथील लोकांना संरक्षण पुरावे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिले आहे. आमच्या मागणीचं जर नियोजित कालावधीमध्ये पूर्तता झाली नाही तर ऑल इंडिया पॅन्थरतर्फे पॅन्थर स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल आणि यासाठी शासन व प्रशासन जबाबदार राहील. जिल्ह्यातील मेंढपाळ ठेलारी समाज मागील 3 वर्षापासून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मेंढपाळाची सन 2006 साली ग्रेझिंग सेटलमेंटमध्ये मंजूर करण्यात आलेल्या आरक्षित मेंढी चराई वन जमीन दाखवून देण्यासाठी याचना करीत आहे. परंतु वन विभागाचे अधिकारी उर्वरित वन जमीन दाखवत नाही. त्यावर मेंढपाळ ठेलारी विकास संचलित महाराष्ट्र ठेलारी महासंघ त्या संघटनेच्या माध्यमातून अनेक मोर्चे व आंदोलन केले, परंतु आज तागायत आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. म्हणून मेंढपाळ ठेलारी समाजाच्या नायलाजास्त आत्मदहनाचा मार्ग स्वीकारला लागेल असा इशारा देऊनही आज तगायत वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या तोंडी व लेखी आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे नायलाजास्त दिनांक 1 ऑक्टोबर रोजी अज्ञातस्थळी जाऊन आत्मदहनाचा मार्ग पत्करावा लागेल. त्या आत्मदहनात माझे जीवाचे काही बरे वाईट झाल्यास वन विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करून माझ्या मेंढपाळ ठेलारी समाज माझ्या अपरोक्ष त्यांच्या हक्काची मेंढी चराई वन जमीन दाखवून त्यांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. मेंढपाळ ठेलारी समाजाध्यक्ष शिवदास वाघमारे मागील 3 वर्षापासून मेंढपाळ ठेलारी समाज व महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने मेंढपाळ ठेलारी समाजास ग्रेझिंग सेटलमेंटमध्ये मेंढी चराई आरक्षित जमिनीसाठी वेगवेगळी निवेदनं व आंदोलनं व मोर्चे करण्यात आले. त्या अनुषंगाने लेखी व तोंडी आश्वासनं देण्यात आले वन अधिकाऱ्यांकडनं, परंतु त्या आश्वासनांची आजपर्यंत पूर्तता झालेली नाही. मागील 3/9/2021 रोजी निष्क्रिय अधिकाऱ्यांना आम्ही बांगड्या देण्याचे आंदोलन केले होते. त्या आंदोलनात
च्या दिवशी धुळे शहराचे पी आय नितीन देशमुख साहेब यांनी मध्यस्थी करून सनी कोण अधिकाऱ्याकडून असं आश्वासन घेतलं होतं की येणाऱ्या 15/9/2021 रोजी तुमची मेंढी चराई हक्काची जमीन वन जमीन दाखवण्याची, परंतु आज 10 दिवस उलटूनही कुठल्याही प्रकारे जमीन दाखवण्यात आलेली नाही। त्या अनुषंगाने आम्ही वाट पाहून सनी आज कलेक्टर साहेबांना असं निवेदन दिलं आहे की मी आता याच्यापुढे माझ्या मेंढपाळ ठेलारी समाजाला कुठल्याही मोर्चा व मेळाव्याला किंवा आंदोलनाला बोलवणार नाही। जर वन अधिकाऱ्यांना वन जमीन दाखवण्यासाठी जर ठेलारी समाजाचं बलिदान हवं असेल तर मी त्या समाजाचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून सनी मी आज्ञास्थळी जाऊन सनी वन जमिनीवर 1/10/2021 रोजी अंगावर राज्य टाकून सनी आत्मदहन करेल, आणि त्या आत्मदहनामध्ये माझं जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास संबंधित वन अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून सनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, आणि माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यानंतर माझ्या मेंढपाळ ठेलारी समाजाला त्यांची हक्काची वन जमीन दाखवून सनी आपल्या वतीने त्यांना योग्य तो न्याय द्यावा असं विनंती वजा इशाऱ्याचं मी आज निवेदन सादर केलं आहे। आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या 1 तारखेला आज्ञास्थळी जाऊन सनी मी कुठेही धुळे जिल्ह्यामध्ये कुठल्याही वन जमिनीवर जाऊन सनी अंगावर राखेल टाकून सनी आत्मदहन करेल, 100% याच्यामध्ये एक तीळ मात्रही फरक पडणार नाही असं मी इशारा देतो। आणि पुन्हा एक नजर ठक घडामोडींवर। सिटूचे धुळे धरणे आंदोलन, जातीवादी हल्लेखोरांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या विरोधात ऑल इंडिया पॅंथर सेना आक्रमक, सागरी शहरात पावसाची दमदार बॅटिंग, नाल्यांना पूर सारखी परिस्थिती, भाडेतत्वावरील मालमत्तेच्या टॅक्सचा प्रश्न ऐरणीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांचं उपोषण, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी, मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एकास 3,82,000 रुपये किमतीच्या मुद्देमाला सकळ अटक, मांगेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आनंदवाडी रस्त्याची दुरावस्था, ई पीक पाहणी करण्यासाठी पाटणचे कर्तव्य दक्ष तहसीलदार योगेश टोंपे गावोगावी, चुरडी हत्याकांडाची सीबीआय चौकशी करून दोषींना फाशीवर चढवा, शिवसेना जिल्हा प्रमुख पंकज जाधव, याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले, भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।